पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून मिरजकडे सरावासाठी निघालेल्या घातलाय वर काळाने राष्ट्रीय महामार्गावर कळंबी गावाजवळ चार चाकी गाडीने जोरदार धडक दिल्याने एका तरुणांचा मृत्यू झालाय तर तीन तरुण गंभीर जखमी झालेत जखमी दोन तरुणांवर मिरज शासकीय रुग्णालयात तर एका जखमी तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रविवारी सकाळी साडेपाच वाजता हा अपघात घडलाय भोसे येथील चार तरुण पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी मिरज येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर दोन मोटरसायकलवरून निघाले होते पहाटे साडेपाच वाजता राष्ट्रीय महामार्गावर कळंबी गावाजवळ आल्यानंतर त्याच्या दोन्ही मोटरसायकलला पिकअप गाडी नंबर एम एच सतरा सी वी शून्य एक एक्केचाळीस या गाडीने एम एच दहा बी एच पंचवीस सव्वीस आणि एम एच दहा ए सव्वीस चौऱ्याहत्तर या दोन्ही मोटरसायकलला जोरदार धडक दिले यामध्ये श्रीशैल्य अम्मासिद्ध खंबाळे वय एकवीस राहणार भोसे विश्वजित विजय मोहिते वय चोवीस राहणार भोसे प्रथमेश उत्तम हराळे वय चोवीस प्रज्वल मनोज साळुंखे वय तेवीस असे चौघे जखमी झाले या सर्वांना तातडीने एकशे आठ रुग्णवाहिकेतून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी श्रीशैल्य अम्मासिद्ध खंबाळे या तरुणाला मयत असल्याचं घोषित केलंय तर तीन तरुणांवर तातडीने उपचार सुरू केले यातील दोन तरुणांची स्थिती गंभीर असल्याचं समजतंय सदरच्या तरुणांच्या अपघाताची बातमी समजताच भोसे गावातील तरुण आणि त्यांचे सोबत सराव करणाऱ्या तरुणांनी मिरज शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली होती अपघात ठिकाणी कवटे मंकाळ महामार्ग सहायता केंद्राचे पी एस आय युवराज पाटील ए एस आय शिरसाट पोलीस हवलदार भिसे मनोज टोने पोलीस नाईक घाडगे अभिजित वाघमारे पोलीस शिपाई माने मेथे यांनी धाव घेत सर्वतोपरी मदत केले तसेच यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे यांनी मिरज शासकीय रुग्णालयात भेट देत जखमी तरुणांची आणि त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली तसेच त्यांना सर्व ती मदत करण्याच्या सूचना दिल्यात मात्र या अपघातामुळे भरतीचे स्वप्न उराशी बाळगून दररोज प्रशिक्षण केंद्रात सरावासाठी जाणाऱ्या या तरुणांच्या काळाने घात केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तिच्या तयारीसाठी निग निघालेली मुलं यांचा अपघात झाला आणि त्यामध्ये चार मुलं होती दोन मुलं तीन मुलं खूप सिरियस आहेत आणि एक मुलगा ऑन दी स्पॉट गेला तरी त्यांना मदत करायची ही भाऊंकडून आम्ही गाव बाही घेतो आणि त्यांना जी मदत लागेल ती आमचे सर्व कार्यकर्ते बोशाचे सर्व कार्यकर्ते ह्यांनी घेतलेली आहे जी मदत लागेल ती आम्ही त्यांना करू